झटपट होणारी आठ दिवस टिकणारी चटपटीत आंबट गोड अशी कच्च्या कैरीची चटणी आणि तेही गॅस न वापरता कशी करायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिक्सरच्या भांड्यात दोन मध्यम आकाराच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या कैरीच्या फोडी घ्यायच्या आहेत एक मध्यम आकाराचा क का चिरलेला कांदा दोन ते तीन लाल किंवा हिरव्या तिखट मिरच्या एक चमचा जिरे त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घ्यायचं आहे चटणीचा आंबटपणा घालवण्यासाठी अंदाजे गुळाचा खडा घ्यायचा आहे तोही तुमच्या आवडीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता अगदी वाटी म्हणजे एक ते दोन चमचा मी पाणी यामध्ये घालते आहे म्हणजे चटणीला छान दाटसरपणा येईल आता हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे चटणीला अशा प्रकारे छान दाटसरपणा येतो आणि आपली कैरीची कच्च्या कैरीची आंबट गोड चटणी तयार झाली आहे चटणी एका पसरट प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे गॅसचा वापर न करता अगदी पाचच मिनिटात आपण ही चटणी तयार केली आहे परंतु चटणीला जर आणखीन खमंग बनवायचं असेल तर त्यासाठी त्याला तडका द्यायला हवा जिरे मोहरी आणि कडीपत्त्याची पानं याची खमंग फोडणी या चटणीवर ओतून ती छान व्यवस्थित कालवून घ्यायची आहे म्हणजे आपली चटपटीत खमंग आंबट गोड कच्च्या कैरीची चटणी तयार झाली चटणीत आपण कच्चा कांदा घातला असल्यामुळे ती बाहेर न ठेवता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे ती आठ दिवस अगदी सहज टिकते तेव्हा फ्रेंड्स आजची ही साधी आणि सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर पल्लवीज किचन या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप हसत रहा. और